महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील ज्या काही पात्र महिला आहे त्यांना राज्य सरकार दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत देणार आहे. या योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी कॅम्पही आयोजित केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात रिपोर्टिंग दरम्यान फिरत असताना लोकांनी या योजनेसंदर्भात जे काही प्रमुख 5 प्रश्न मला विचारले त्यांचीच उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत बंगाळे, तुम्ही बघत आहात BBC मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 128. पहिला प्रश्न, या योजनेसाठी फॉर्म भरताना जे मराठीतून अर्ज केले ते रद्द होणार का, हा मुख्य प्रश्न लोकांनी मला विचारला. तर याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे. मराठीतून जरी तुम्ही अर्ज भरले असेल तरी ते रद्द होणार नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी दिले. त्यांनी ट्विट केलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. कृपया कोणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये. दुसरा प्रश्न, सगळेच जण म्हणतात की ही योजना फक्त 2 महिन्यांपुरती आहे का किंवा फक्त निवडणुकीपुरती ही योजना आहे का. तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड येथील एका कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले ते आता पाहूयात. ही योजना फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे. ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे. ही कायम स्वरूपी आहे. विरोधक म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे. मी आपल्याला सांगतो, ही योजना सुरू करायला आम्ही 1 वर्षापासून याचं नियोजन करतोय. 1 वर्षापूर्वी काय निवडणुका होत्या? तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, योजना तर लागू झाली, कोट्यवधी महिलांनी 1 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले असं सरकारनं सांगितलं, पण ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावर पैसे नेमके कधी जमा होणार असा प्रश्न लोक विचारत होते. तर सरकारकडनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3,000 रुपये पात्र महिलेला लवकरच भेटणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं आता ते पाहूया. आता रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जाते. रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जातील, त्याच्या पुढच्या महिन्यात देखील आणखी महिना महिना पैसे जाईल. चौथा प्रश्न होता की वेबसाईटवर सुद्धा अर्ज करता येणार का. तर याआधी राज्य सरकारनं नारी शक्ती दूत या नावाचं एक ॲप डेव्हलप केलं होतं. या ॲपवर लाडकी बहीण योजनेचे अर्ज करता येत होते. आता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी एक वेबसाईट सुद्धा तयार केली. ती अशी आहे, LADAKIBAHIN.MAHARASHTRA.GOV.IN लाडकी बहीण.महाराष्ट्र.IN या वेबसाईटवर तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करू शकता आणि मग या योजनेसाठीचा अर्ज दाखल करू शकता. पाचवा आणि महत्त्वाचा प्रश्न, अर्ज तर केला आहे पण त्याचा स्टेटस नेमकं कसं पाहायचं. तर ही जी काही नारी शक्ती ॲप दूत आहे या ॲपवर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकता. त्या पर्यायावर क्लिक केलं की तुमचा अर्ज मंजूर झाला म्हणजे अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला नाकारला गेला हे तुम्हाला तिथं दिसून येईल. अर्जाचं स्टेटस जवळपास 5 प्रकारे इथं विभागण्यात आले. एक आहे पेंडिंग म्हणजे तुमचा अर्ज प्रलंबित आहे, दुसरा आहे अप्रूव्ड म्हणजे मंजूर झाला आहे आणि आता तुमच्या खात्यात सरकार ज्यावेळेस पैसे जमा करेल त्यावेळेस ते तुमच्या खात्यात येतील, तिसरा आहे रिव्ह्यू म्हणजे मूल्यांकन होते तुमच्या अर्जाचं त्याच्यानंतर तो अप्रूव्ड होईल की रिजेक्ट होईल कळेल, चौथा प्रकार आहे रिजेक्टेड म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे फेटाळण्यात आला आहे आणि तुम्हाला आता पुन्हा अर्ज करता येणार नाही, आणि पाचवा जो आहे तो अर्जाचा प्रकार स्टेटसचा प्रकार तो म्हणजे डिसअप्रूव्ह म्हणजे तुमचा जो काही अर्ज आहे तो सध्या तरी डिसअप्रूव्ह करण्यात आला आहे पण यावेळी तुम्ही अर्जात आवश्यक ते बदल करून तो पुन्हा एकदा सबमिट करू शकता. तर मग मंडळी, लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे प्रमुख 5 प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यांची उत्तरं सांगणारी BBC मराठीची गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि हो, BBC मराठीचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला अजिबात विसरू नका. तूर्तास थांबूयात. धन्यवाद.